सर्वप्रथम आपल्याला स्टेटमेंटची व्यवस्थित साइज करून घ्यायची दिसेल तसं आपल्याला स्वतःला. इथून कमी करून घ्यायचं तुला एवढे दिसेल ते. याची पण थोडी कमी करून घ्यायची आणि B3 या सेलमध्ये सिलेक्ट करून कंपनीचं नाव टाकून घ्यायचे कॅपिटल लेटर मध्ये जशाला तसं. त्याच्यानंतर लगेच एंटर मारून अजून एक एंटर मारायचं आणि सिरियल नंबर टाईप करायचं. आणि त्याच्यानंतर लगेच टॅब मारून पुढच्या सेलमध्ये जायचं आणि टाईप करून घ्यायचं. अजून एक टॅब मारून पुढचं टाईप करून घ्यायचं. टॅब मारून एक लगेच सिरियल नंबरच्या खाली सिलेक्ट करायचे माउस ना आणि नंबर्स मारून घ्यायचे. त्याच्यानंतर लगेच माउस ने क्लिक करून पुढच्या सेल मध्ये टाईप करून घ्यायचं जशाला तसं. त्याच्यानंतर लगेच एंटर मारायचे. एंटर 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 एंटर. लगेच पुढच्या सेल मध्ये क्लिक करून आपल्याला नंबर टाईप करून घ्यायचे. लगेच पुढच्या सेल मध्ये क्लिक करून नंबर टाईप करून घ्यायचे. पुढच्या सेल मध्ये क्लिक करून जशाला तसा नंबर टाईप करून घ्यायचे. टाईप झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिले आपल्याला साईज वाढवून घ्यायची. अगोदर बी कॉलमची साईज वाढवायची थोडी, इकडे जसं सेम दिसायले तसं. त्याच्यानंतर सी कॉलमची थोडी जास्त वाढवून घ्यायची नंबर नेम असल्यामुळे. त्याच्यानंतर डी ई एफ ह्या तीन कॉलमची आपल्याला सिलेक्ट करून सेम साईज वाढवून घ्यायची. आणि आता आपल्याला स्टेटमेंट पासून शेवटच्या लाईन पर्यंत सिलेक्ट करून बोल्ड अंडरलाईन आणि मर्ज एंड सेंटर करून घ्यायचं इकडे. त्याच्यानंतर आपल्याला सिरियल नंबर पासून सिलेक्ट करून शेवटपर्यंत बोल्ड करून घ्यायचे आणि सेंटर करून घ्यायचे. आणि नंतर 1 पासून 8 पर्यंत सिलेक्ट करून सेंटर करून घ्यायचे. त्याच्यानंतर सिरियल नंबर पासून शेवटपर्यंत सिलेक्ट करून आपल्याला ऑल बॉर्डर करून जायचं, करून टाकायचे बॉर्डर मध्ये.